30 जून 2021 रोजी ही 23 गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करून घेतलेली आहेत सरकारने, आणि त्यानंतर सरकारने GRA काढलेला आहे की बांधकामं नियमितीकरण करून त्याला दंड आकारून ही सगळी बांधकामं नियमित झाली पाहिजेत. परंतु ते होऊनही PMRDA जो आम्हाला नोटिसा पाठवते तिथे कारवाई करत आहे. कारवाई करण्यापेक्षा आणि गोरगरीब जनतेवरती अन्याय करून त्यांना त्रास देण्यापेक्षा ही बांधकामं नियमितीकरून सरकारला महसूलही गोळा होईल याचं सरकारने थोडंसं लक्ष घालून नियमितीकरणाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस थोडीशी जी खराब आहे किंवा फार किचकट आहे ती किचकट न करता थोडीशी सोपी करून लोकांना समजून. आता एकट्या मांजरीमध्ये जवळजवळ इथं 5 ते 6 हजार बांधकामं आहेत, मोठी बांधकामं आणि छोटी बांधकामं अगिनीत आहेत. 23 गावांचा विचार जर केला तर कमीत कमी 20 ते 25 लाख लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आमची गावं महानगरपालिकेच्या हद्दीत आधीही महानगरपालिकेत समाविष्ट व्हायच्या अगोदरही आमची गावं ही 2-4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये होती आणि इथं शहरीकरण होणारच होतं. मग हे शहरीकरण होणार होतं सरकारने थोडासा दूरदृष्टिकोन ठेवून ही गावं आधीच आर झोन जर केली असती तर आम्हाला आज ही अनधिकृत बांधकामं करायची गरज नसती पडली. आमचा झोन एकतर शेती नाविकास झोन आहे, गेली 20 वर्ष झालं आम्ही याच्यासाठी लढा देतोय की आमचा झोन वेगळा करा. आत्ता कुठेतरी जाऊन मुंडव्याचा झोन 4-5 वर्षापूर्वी त्यांनी महानगरपालिका समाविष्ट करून होऊन सुद्धा त्यांनी केला नाही. 4-5 वर्षाखाली आत्ता त्यांचा तो झोन आर झोन झालेला आहे आणि मांजरी ह्या गावात आता जवळजवळ लोकसंख्या 1.5 ते 2 लाख लोक आहेत. आमचा झोन आर झोन का नाही आहे, आमचा यलो झोन केला पाहिजे. यलो झोन केल्यानंतर बांधकाम आम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये सँक्शन प्लॅन करून करता येतील आणि ही जी गोरगरीब जनता ही त्याची शहरीकरणाच्या हिशोबाने किंवा इंडस्ट्रियल एरियाच्या हिशोबाने जिथे जी राहिलेले आहेत तिथं स्वस्त घरं मिळतात त्या हिशोबाने लोक इथं राहिलेले आहेत. या सगळ्या लोकांचं नियमितीकरण करून घेतलं पाहिजे, त्याला आम्हाला दंड आकारला पाहिजे.